नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का? तर ह्या छान छान गोष्टी तुम्हाला कोण सांगत? आजी. तुम्हाला बागेत फिरायला कोण घेऊन जात? बाबा. तुम्हाला खेळणी कोण आणून देतात? बाबा तुम्हाला खेळणी आणून देतात. अगदी बरोबर, छानच. तर बालमित्रांनो, माझ्या घरी माझे आजोबा, आजी, आई, बाबा, बहीण, भाऊ हे आहेत. तुमच्या घरी कोण कोण आहेत? कोण सांगेल? आजी, आजोबा, आई, बाबा, ताई आणि मी. छानच. बालमित्रांनो, आजोबा शिस्त, स्वच्छता, परिश्रम यांचे महत्व सांगतात. आजी आपल्याला छान छान गोष्टी सांगते. बाबा बागेत फिरायला घेऊन जातात, खेळणी आणून देतात. आई संस्कार देते. तर बालमित्रांनो, आजी, आजोबा, आई, बाबा, बहीण, भाऊ आपल्या घरात राहणारे हे सर्वच यांनाच कुटुंब म्हणतात. तर आता आपण पाहूया पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 8 व 9 वरील माझे कुटुंब. माझे कुटुंब बालमित्रांनो, हे आहे पहिलं चित्र. ह्या चित्राचे आपण वर्णन करूया. ह्या चित्रामध्ये मुलगी आईला सांगत आहे, अग आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. मी बाबांकडे बागेत जाते. काय सांगत आहे बरं मुलगी आईला? अग आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. मी बाबांकडे बागेत जाते. बालमित्रांनो, चित्रात कोण बोलत आहे? कोण सांगेल? मुलगी. मुलगी, अगदी बरोबर. मुलगी कोणाला सांगते आहे? आईला सांगत आहे. आईला, अगदी बरोबर. मुलीने काय पूर्ण केले? अभ्यास. अभ्यास, अगदी बरोबर. मुलगी कोणाकडे जात आहे? बाबांकडे. मुलगी कोणाकडे जात आहे? बाबांकडे, अगदी बरोबर. बाबा कुठे आहेत? तिचे बाबा कुठे आहेत? बागे. बालमित्रांनो, हे आहे दुसरं चित्र. या चित्राचे आता आपण वर्णन करूया. या चित्रामध्ये मुलगी तिच्या बाबाने सांगत आहे, बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलली आहे. मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का? काय बरं सांगत आहे ही मुलगी तिच्या बाबांना? बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलली आहे. मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का? बालमित्रांनो, आता मला सांगा मुलगी कोणाशी बोलत आहे? तिच्या बाबांशी. तिच्या बाबांशी, अगदी बरोबर. बाग कशी आहे? बाग सुंदर आहे. सुंदर, सुंदर फुललेली काय? फुले. फुले, छानच. तर बालमित्रांनो, हे आहे तिसरं चित्र. ह्या चित्राचे आता आपण वर्णन करूया. मुलगी तिच्या दादाला सांगत आहे, दादा दादा मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे. दादा मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे. काय करायचं सांगत आहे मुलगी तिच्या दादाला? मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे. तर बालमित्रांनो, मला आता सांगा मुलीचा दादा काय करत आहे? खेळत आहे. अगदी बरोबर, मुलीचा दादा खेळत आहे. मुलीला काय करायचं आहे? खेळायचं आहे. मुलीला खेळायचं आहे, छानच. तर बालमित्रांनो, हे आहे चौथं चित्र. तर ह्या चित्राचे आता आपण वर्णन करूया. ही मुलगी तिच्या आजी आजोबांना सांगत आहे, आजी आजोबा तुम्ही तर इथे बसले आहात होय, चला आता आपण घरी जाऊया.
काय सांगत आहे ही मुलगी तिच्या आजी आजोबांना? आजी आजोबा तुम्ही तर इथे बसले आहात होय, चला आता आपण घरी जाऊया। तर बालमित्रांनो आता मला सांगा मुलीचे आजी आजोबा कुठे आहेत? आजी आजोबा बागेत आहेत। बागेत, अगदी बरोबर। मुलगी आजी आजोबांना कुठे घेऊन जाणार आहे? घरी। घरी, अगदी बरोबर। तर बालमित्रांनो आता आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 8 व 9 वरील माझे कुटुंब ह्या पाठाचे वाचन करूया। माझे कुटुंब। अगं आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी बाबांकडे बागेत जाते। बाबा बाबा, आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलले आहेत। मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का? दादा, मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे। आजी आजोबा, तुम्ही तर इथे बसले आहात होय, चला आता आपण घरी जाऊया। तर बालमित्रांनो आज आपण पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 8 व 9 वरील माझे कुटुंब हा घटक अभ्यासला। तर आता तुम्ही माझे कुटुंब ह्या पाठाचे वाचन करा।